बेबस आणि भीतीने ते म्हातारे डोळे इकडे तिकडे पाहत होते. प्रत्येक चेहऱ्याकडे आशेच्या नजरेने पाहत होती. जणू प्रत्येक चेहऱ्यात ती कोणाला तरी शोधत होती. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बसलेली ती म्हातारी बाई तिथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. जणू काही विचारायचे होते, काही बोलायचे होते, पण मग ती शांत बसायची. तेवढ्यात अचानक ट्रेन आली आणि सगळे ट्रेनमध्ये चढण्यासाठी धावू लागले. ती म्हातारी पटकन उठली आणि जोरजोरात आवाज द्यायला लागली, सौरभ सौरभ. तिच्या अशक्त शरीरात इतकं बळ कुठून आलं माहीत नाही की तिने तिची बॅग उचलली आणि पटकन प्रत्येक डब्याजवळ जाऊन आवाज द्यायला लागली, सौरभ अरे बेटा सौरभ. पण दोनच मिनिटात ट्रेन निघून गेल्यावर स्टेशनवर शांतता पसरली. ती म्हातारी मंद पावलांनी पुन्हा प्लॅटफॉर्मवर येऊन बसली. स्टेशनवर पॉपकॉर्न विकणारा एक तरुण मुलगा किती वेळ त्या म्हातारीकडे बघत होता. मग तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला, काय झालं आजी? म्हातारी बाई त्याच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होती. मग ती म्हणाली, बेटा एक गोष्ट सांग, तिकीट काउंटर खूप दूर आहे का? मग पॉपकॉर्न विकणारा तरुण म्हणाला, नाही तर. तेव्हा म्हातारी बाई उजवीकडे हात दाखवून म्हणाली, माझा मुलगा तिकीट काउंटरवर तिकीट घ्यायला गेला होता, मग तो अजून का आला नाही? तो तरुण म्हणाला, आजी तिकीट काउंटर उजव्या बाजूला नाही, डावीकडे पहा, जवळच तिकीट काउंटर आहे. नाही, माझ्या मुलाने तर सांगितले होते की गावाची तिकिटे दुसऱ्या तिकीट काउंटरवर मिळतात. असे बोलून तो मला इथे बसून गेला. आता त्या तरुणाच्या मनात शंका आली. तेव्हा म्हातारी म्हणाले, बघ ना बेटा, तिकीट काढायला जाऊन 3 तास झाले, आता मी काय करू? तेव्हा पॉपकॉर्न विक्रेता म्हणाला, आजी तुम्ही काळजी करू नका, इतका वेळ झाला बसून आहे, तुम्हाला भूक पण लागली असेल, हे घ्या आजी, हे खा. पॉपकॉर्न विक्रेत्याने त्याचा जेवणाचा डबा तिच्या हातात दिले आणि म्हणाला, माझ्यासाठी जेवण आणले होते, जेवायलाही वेळ मिळाला नाही, हे तुम्ही खाऊन घ्या. म्हातारीने थरथरत्या हाताने जेवण घेतले आणि अनेक आशीर्वाद दिले. चला आजी, मला घरी जायचे आहे, तुम्ही मला सांगा तुम्ही कुठल्या गावातून आलात, मी तुम्हाला तिकीट घेऊन देतो. त्या व्यक्तीने विचारले तर ती म्हातारी बाई म्हणाली, नाही बेटा, माझा मुलगा काही वेळात येणार आहे, तू जा, माझी काळजी करू नकोस. चला तुम्हाला सांगते ही म्हातारी आई कोण आहे आणि ती इथे स्टेशनवर काय करत आहे. तिचे नाव शकुंतला देवी. जिला मोहित आणि सौरभ ही दोन मुले आहेत. शकुंतलाजी आणि त्यांच्या पतीने अत्यंत गरिबीत आपला काळ घालवला होता, पण आपल्या मुलांना कधीच कमतरता केली नाही. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवून मोठे केले. त्यांचा मोठा मुलगा त्यांच्या गावात राहतो, वडिलांची दूध डेअरी सांभाळतो आणि धाकटा मुलगा गुडगावला दुकान चालवतो. शकुंतलाजी यांच्या पतीचे 4 महिन्यापूर्वीच निधन झाले होते. शकुंतलाजी आपल्या मोठ्या मुलासोबत गावात राहत होत्या, पण तिची अवस्था एका मोलकरणीसारखी झाली, जी दिवसभर घरातली कामे करायची आणि त्यांचे बोलणेही ऐकायची. मुलाला आणि सुनेला त्यांची अजिबात कदर नव्हती, पण तरीही शकुंतलाजी त्यांचे मन मारून कसे तरी दिवस काढत होत्या. एके दिवशी शकुंतलाजी स्वयंपाकघरात भांडी साफ करत होत्या, तेव्हा त्यांचा धाकटा मुलगा सौरभचा फोन आला. बऱ्याच दिवसांनी आपल्या धाकट्या मुलाचा फोन आलेला पाहून शकुंतलाजींनी पटकन हात पुसले आणि आनंदाने थरथरत्या हाताने फोन हातात घेतला आणि म्हणाल्या, हॅलो सौरभ बेटा. मग सौरभचा आवाज आला, हॅलो आई, तू कशी आहेस? मी एकदम बरी आहे बेटा, तू कसा आहेस? आई मी तर ठीक आहे, पण तुझी सून सुरभीची तब्येत बरी नाही, गेले 4-5 दिवसापासून ताप आहे, तापच उतरत नाही. तेव्हा शकुंतला देवी म्हणाल्या, मग बेटा चांगल्या डॉक्टरांना तर दाखवायला लागेल, नाहीतर अशक्तपणा येईल. तेव्हा सौरभ म्हणाला, आई सर्व उपचार केले पण काही फरक पडत नाही, तू एक काम कर, तू काही दिवस आमच्यासोबत गुडगावला ये, आम्हाला इथे खूप त्रास होतोय. हे ऐकून शकुंतला देवी खूप काळजी करू लागल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे बेटा, मी लवकरात लवकर गुडगावला येण्यासाठी निघते. एवढे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. जेव्हा शकुंतलाजींच्या पतीचे मृत्यू झाले होते त्यावेळी त्यांना विम्याचे पैसे मिळाले होते.
आणि आता त्यांचे दोन्ही मुलं आणि सुनीचे डोळे त्यांच्या पैशावर होते। हे त्यांचं आईवरचं प्रेम नसून फक्त दिखावा होता। पण शकुंतलाजी आपल्या मुलांचा चालबाजपणापासून पूर्णपणे अज्ञान होत्या। एक ममतामाई आईला फक्त आपला मुलगा आणि सुनेची काळजी होती। सून किती आजारी आहे आणि बिचारा मुलगा घर कसं सांभाळत असेल। मग विचार करू लागली की इथेही दिवसभर काम करते, कोणते या लोकांनी माझ्या डोक्यावर मुकुट ठेवून दिला, तरीही मी दिवसभर तिरस्कार सहन करते, तर का नाही मी गुडगावला निघून जाऊ। या रोज रोजच्या अपमानास्पद जीवनातून मला सुटकारा मिळेल। आताच हा सगळा विचार करतच होती की तिचा मोठा मुलगा मोहित घरी आला तेव्हा शकुंतलाजी अतिशय दुखी मनाने म्हणाल्या, बेटा उद्या माझं गुडगावला जायचे तिकीट काढून दे। हे ऐकून मोहित दचकला आणि म्हणाला, का असं काय झालं? तेव्हा शकुंतलाजी म्हणाल्या, सुरभी सुनेची तब्येत ठीक नाही, ती खूप आजारी आहे, म्हणूनच सौरभने मला त्याच्याकडे बोलावले आहे। मी जाईन तर त्यालाही थोडी हिम्मत येईल आणि घरची कामेही सांभाळून घेईल। हे ऐकून मोहित रागाने लाल झाला आणि ओरडून म्हणाला, आजपर्यंत तर कधी आठवण आली नाही तुझ्या लाडक्या मुलाला, आणि आज जेव्हा तुला विम्याचे पैसे मिळाले आहेत तेव्हा तो तुला त्यांच्या घरी बोलवत आहे। मला सगळं माहीत आहे आई, त्याची नजर फक्त तुझ्या पैशावर आहे। तेव्हा शकुंतलाजी म्हणाली, नाही बेटा, खरंच सुनेची तब्येत बरी नाही, सौरभ माझ्याशी कधीच खोटं बोलू शकत नाही। तर ठीक आहे आई, मी तुझा गुडगावचे तिकीट काढून देतो, पण जाण्यापूर्वी बाबांच्या विम्याचे पैसे तू माझ्याकडे देऊन जाशील, कारण तुझा आणि बाबांचा आजपर्यंतचा खर्च आम्हीच करत आलो, त्यामुळे आता या पैशावरही आमचा हक्क आहे। तू पैसे घेऊन तिकडे गेली तर तो तुझ्याकडून पैसे घेईल याची मला खात्री आहे। तेव्हा शकुंतलाजी म्हणाल्या, अशा वेळीही तुला ह्या गोष्टी सुचत आहे? तिकडे सून आजारी आहे आणि अशा वेळीही तुला पैशाची सुचत आहे? ठीक आहे, तुला विश्वास नसेल तर विम्याच्या पैशातून काही पैसे माझ्या खर्चासाठी काढून बाकीची सगळी रक्कम तुला देऊन देते। असे सांगून शकुंतलाजींनी काही पैसे स्वतःकडे ठेवले आणि बाकीचे सगळे पैसे मोहितला दिले। पैसे हातात येताच मोहित आणि त्याच्या पत्नीचे डोळे आनंदाने चमकले। मग काय, मोहितने ताबडतोब स्टेशनच्या दिशेने धाव घेतली आणि त्याच्या आईला गुडगावला पाठवण्यासाठी तिकीट काढले आणि दुसऱ्या दिवशी त्याने आईला खूप आनंदाने ट्रेनमध्ये बसवलं। एकीकडे शकुंतलाजी आपल्या सुनेच्या तब्येतीबद्दल चिंतेत होत्या, तर दुसरीकडे त्या या गोष्टीबद्दल आनंदीही होत्या की त्या इतक्या वर्षांनी तिच्या धाकट्या मुलाच्या घरी जात आहे। गुडगाव स्टेशनवर पोहोचताच त्यांना दिसले की सौरभ त्यांची वाट पाहत आहे। सौरभला भेटल्यानंतर शकुंतलाजींनी त्याला आशीर्वाद दिले। सौरभने आईला गाडीत बसवून घरी आणले। घरी पोचून आपल्या सुनेला भेटताच शकुंतलाजी म्हणाल्या, सुरभी आता मी आली आहे, आता तुला काळजी करण्याची गरज नाही। बघ, मी तुझी एवढी सेवा करीन की थोड्याच दिवसात तुला पूर्ण बरी करीन। तेव्हा त्यांची सून सुरभी म्हणाली, पण आई मला सेवेची नाही औषधाची गरज आहे। तेव्हा शकुंतलाजी म्हणाल्या, मग तुम्ही औषधे का घेतली नाहीत? मग सुरभी म्हणाली, आई औषध कुठून घेणार, तुमच्या मुलाची काही कमाई नाही, पूर्ण दिवस दुकानात माशा मारून घरी परत येतात। हे ऐकून शकुंतलाजींना खूप वाईट वाटले। मग म्हणाली, सुरभी आता मी आली ना, आता तुला कोणत्याही औषधाची गरज पडणार नाही, मी तुला माझ्या घरगुती उपायाने बनवलेला काढा प्यायला देईन, तू बघ ताप असा निघून जाईल। शकुंतलाजींनी आपल्या सुनेसाठी अतिशय प्रेमाने काढा बनवला आणि तिला प्यायला लावले। फळे कापून दोघांना खायला दिले। आता जशी शकुंतलाजी भाजी घेण्यासाठी घरातून बाहेर पडल्या तसं सुरभी सौरभला म्हणाली, तुझी आई तर हे जहरसारखा काढा पाजून पाजून मला खरंच आजारी करेल। अगं मी काय करू सुरभी, वाटलं आई आल्यावर औषधाच्या नावावर काही पैसे देतील, त्यामुळे तुझ्या आजारपणाचे निमित्त केले, पण आई तिचे स्वतःचे घरगुती उपाय करायला सुरुवात केली। मग सुरभी म्हणाली, आईकडून पैसे मिळवणे इतके सोपे नाही, आपण काहीतरी केले पाहिजे। बस मग काय,
कधी सौरभ आईकडे पैसे मागायचा तर कधी सुरभी कुठल्या ना कुठल्या बहाण्याने सासूकडून पैसे उकळायची। शकुंतलाजी त्यांनाही मुकपणे पैसे देत असत, कारण आपल्या मुलाच्या दुकानात काही कमाई नाही असे तिला वाटले, त्यामुळे त्याची मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे। आता अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या बहाण्याने दोघेही आईकडे पैशाची मागणी करत होते आणि सुनेवर जास्त कामाचा भार पडू नये म्हणून या वयातही शकुंतलाजी कशी तरी स्वयंपाकघरातील सर्व कामे करूनही संपूर्ण घराची साफसफाई ती भांडी धुण्यासारखी कामं करून घेत असे, त्यांची सुरुवातीपासून सवय होती। सुरभी या सगळ्यावर खूप खुश होती। चला तर मग, आयत बसून मोलकरी मिळाली आणि पैसेही येत आहेत। आता इथेही तेच व्हायला लागलं जे गावात व्हायचं। शकुंतलाजी दिवसभर काम करायची आणि सून आराम करायची, पण एके दिवशी स्वयंपाकघरात काम करत असताना शकुंतलाजींचा हात भाजला, त्यांच्या हाताला खूप फोड आले, त्यामुळे तिला आता काम करता येत नव्हते। परत सर्व कामं सुरभीवर आले। वरून जेव्हा सौरभने त्यांना सांगितले की आई या महिन्यात खर्च जास्त झाला आहे, मला बाबांच्या विम्याचे काही पैसे हवे आहेत, तेव्हा शकुंतलाजी म्हणाल्या, बेटा माझ्याकडे पैसे कुठे आहेत? तुझ्या वडिलांच्या विम्याचे जे पैसे मिळाले होते त्या पैशातून बराच पैसा तुझा मोठा भाऊ मोहितने घेतले आणि मी आणलेले काही पैसे तू घेतलेस। माझ्याकडे गावी जाण्यासाठी तिकिटासाठीही पैसे नाहीत, मी तर सगळे पैसे तुला देऊन दिले, माझ्याकडे आता एकही पैसा नाही। आपल्या आईचे बोलणे ऐकून सौरभला अचानक राग आला, आई तू सर्व पैसे मोहित भैयाला दिले आणि आमच्यासाठी काहीच सोडले नाही, इथे आल्यानंतर तू खर्चही किती केला आणि तू म्हणतेस की सगळे पैसे संपले, तुझ्या मुलाचा व्यवसाय चांगला चालत नाही हे तुला दिसत नाही का? आता तू तुझ्या मोठ्या मुलाला सगळे पैसे दिलेस, मग तू त्याच्याकडेच राहा। तेव्हा शकुंतलाजी म्हणाल्या, तुमचा कामधंदा नाही मग तुम्ही इतका खर्च का करता? आधीच भविष्याचा विचार करून काही वाचवले असते तर आज ही परिस्थिती आली नसती। हे ऐकून सुरभी उद्धटपणे म्हणाली, जास्त भाषण द्यायची गरज नाही, इथे आमचाच खर्च खूप मुश्किलीने होत आहे, आता आम्ही तुमचा भार कसा उचलणार? तेव्हा सौरभ म्हणाला, आई तू एक काम कर, भैयाकडे परत गावी निघून जा। आपल्या सून आणि मुलाचे हे ऐकून शकुंतलाजींच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले आणि त्या म्हणाल्या, बेटा तुझ्या बोलवण्यावरच मी इथे आली होती, पण आता माझ्याकडचे पैसे संपले तर माझं दोन वेळचं जेवणही तुला भारी वाटतं? मला फक्त पैशासाठी फोन केला होता का? तू असेच मागितले असते तर मी तुला दिले असते, असे म्हणत शकुंतलाजी रडायला लागली। आई तुमचं हे फालतू नाटक बंद करा, आम्हाला आमचा खर्च उचलला जात नाही तर आम्ही तुम्हाला कुठे बसून खायला देणार? सुरभी म्हणाली। तसे सौरभही तिच्याशी सहमत होताना म्हणाला, तू तुझे सर्व सामान बांधून घे, मी तुला उद्या स्टेशनवर सोडतो। आता शकुंतलाजी आपल्या धाकट्या मुलाचे व सुनेचे म्हणणे ऐकून थक्क झाली। त्यांनी ताबडतोब मोठा मुलगा मोहितला फोन केला आणि रडत रडत संपूर्ण हकीकत सांगितली। मग मोहित म्हणाला, आई आम्ही तुला इतकी वर्ष ठेवलं तर मग थोडे दिवस ते लोक तुला ठेवू शकत नाहीत, त्यांचेही काही कर्तव्य आहे, तुझा सगळा भार आम्ही का उचलायचा? आता इथे येण्याची गरज नाही, तिथेच राहा, असे सांगून मोहितने फोन कट केला। शकुंतला देवीजींचा आपल्या कानावर विश्वास बसेना, मी हेच दिवस पाहण्यासाठी माझ्या दोन्ही मुलांना वाढवले होते का, की आज त्यांना आईची जबाबदारी ओझे वाटू लागली आहे? शेवटी हे दोघे माझ्याकडून कोणत्या जन्माचा बदला घेत आहेत? शकुंतलाजी तिच्या नशिबाला दोष देऊ लागल्या की हे दिवस पाहण्याआधी देवाने त्यांना आधी त्यांच्याकडे का बोलावले नाही? ज्या मुलासाठी ती गाव सोडून गुडगावला आली होती तो मुलगा आपल्याशी असे वागेल याची तिला कल्पना नव्हती। दुसऱ्या दिवशी शकुंतलाजी सकाळी झोपेतून उठल्या, तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा आणि सून त्यांचे सर्व सामान पॅक करत होते। शकुंतलाजींना जाग येताच सौरभ म्हणाला, चल जाऊया आई, लवकर तयारी कर, मी तुला स्टेशनवर सोडून येतो। नाही बेटा मी कुठेही जाणार नाही, तेव्हा सुरभी म्हणाली, आम्ही तुम्हाला जायला सांगितले आहे, तेव्हा तुम्ही जात का नाही?
का इथे राहून तुम्ही आमचा खर्च वाढवताय? तेव्हा शकुंतलाजी म्हणाले, पण बेटा मी कुठे जाऊ? मोहितने मला गावात येण्यास स्पष्ट नकार दिला आहे. असे कसे नाही बोलू शकता भैया, मी पण बघतो, चल मी तुला गावाला सोडून येतो. असे सांगून सौरभने त्याची आई शकुंतला देवी यांना रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला आणि त्याच्यानंतर तिकीट आणण्यास सांगून तो गायब झाला. आता वृद्ध आई शकुंतला देवी असहाय्यपणे आपल्या मुलाची वाट पाहत आहे आणि स्टेशनवर निराश होऊन बसली आहे. एक दिवस पूर्ण गेला आणि रात्रीही गेली, पण त्यांचा मुलगा सौरभचा आता पत्ता नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा पॉपकॉर्न विक्रेता पुन्हा स्टेशनवर पॉपकॉर्न विकायला आला. त्यांना पाहून त्याला खूप वाईट वाटले की ती म्हातारी आई अजूनही आपल्या मुलाची वाट पाहत स्टेशनवर व्याकुळ होत पडून आहे. त्यानंतर काही वेळाने समाजसेवक संस्थाचे काही सदस्य गरिबांसाठी आणि कामगारांना जेवण देण्यासाठी स्टेशनवर आले तेव्हा पॉपकॉर्न विक्रेत्याने म्हाताऱ्या आईकडे इशारा दाखवून तिलाही जेवण देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी शकुंतलाजींनाही जेवण दिले. शकुंतलाजीने भूक आणि तळमळमुळे त्यांनी दिलेले जेवण पटकन संपून टाकले आणि म्हणाली, थोडं अजून जेवण मिळेल का? मग त्यांना आणखी खायला दिले. देताना त्यांनी विचारले, आई तुम्ही कुठून आलात? तुमचे घर कुठे आहे? एका समाजसेवकने एवढे विचारल्यावर शकुंतलाजींनी तिची संपूर्ण कहाणी सांगितली आणि बोलत असताना रडू लागली. बेटा, मला अजिबात अपेक्षा नव्हती की माझे मुलं माझी ही अवस्था करतील, पण आता मला कोणत्याही मुलासोबत राहायचे नाही. संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर एनजीओ सदस्यांच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा ते लोक त्यांना एका वृद्ध आश्रमात घेऊन गेले आणि म्हणाले, आई जोपर्यंत तुमच्या घरच्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत तुम्ही इथे आरामात राहू शकता. तर शकुंतलाजी म्हणाल्या, मला कोणाला शिक्षा द्यायची नाही, पण मला आता त्या नरकात परत जायचे नाही. उरलेले आयुष्य मी इथेच घालवीन. एनजीओ सदस्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवला, बातमी कव्हर करून सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की म्हणतात की मुलांसाठी आई वडीलच त्यांचे संपूर्ण जग आहे. कदाचित त्यामुळेच आई वडिलांना देवाचा दर्जा दिला जातो. पण मोठी झाल्यावर तीच मुलांना आई वडील ओझ का वाटू लागतात? त्यामुळे काही मुले त्यांना वृद्ध आश्रमात सोडून येतात तर अनेक जण त्यांचा काही न विचार करता घरातून हाकलून देतात. आजही अशीच एक घटना घडली 68 वर्षीय शकुंतला देवीसोबत. त्यांच्या पतीच्या निधनानंतर तिच्या मुलांनीही तिला अनेक अडथळ्यांना तोंड द्यायला मजबूर केले. असे किती दिवस चालणार? बातम्या कव्हर करून आणि शकुंतलाजींचे सांत्वन करून एनजीओचे सदस्य निघून गेले. शकुंतलाजींना वृद्ध आश्रमात राहून आत्ताच 4-5 दिवस झाले होते तेव्हा वृद्ध आश्रमाचे संचालक त्यांच्याकडे आले आणि त्यांना सांगितले की त्यांचा मुलगा आणि सून भेटायला आले आहेत. हे ऐकून शकुंतलाजींना खूप आश्चर्य वाटले. सोबत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आले की शेवटी त्यांच्या मुलाच्या मनात त्यांच्या प्रति प्रेम निर्माण झालेच. पण ती जशी बाहेर आली त्यांनी बघितले की एक 25 वर्षीय तरुण त्याच्या पत्नीसोबत त्यांची वाट पाहत होते. त्याला पाहून शकुंतलाजी निराश झाल्या आणि परत जाऊ लागल्या, कारण ती त्या मुलाला ओळखत नव्हती. पण तेवढ्यात त्यांना मागून आवाज आला, शकुंतला मावशी, ओळखले नाही आपल्या मुलाला? हा आवाज ऐकून त्यांच्या आश्चर्याला सीमा उरली नाही, कारण त्यांना फक्त राजू या नावाने हाक मारायचा. शकुंतला देवीने मागे वळून पाहिले आणि तिने आश्चर्यचकित नजरेने त्या मुलाकडे पाहिले आणि थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. होय, हा तर राजूच होता. त्याला पाहताच शकुंतलाजींच्या डोळ्यात एक चमक आली. किती मोठा झालास रे तू? 14-15 वर्षाचा होता जेव्हा मी तुला शेवटचं पाहिलं. खरं तर राजू अनाथ मुलगा होता, ज्याच्या मागेपुढे कोणीच नव्हते. त्याच्या परिस्थितीवर दया दाखवून शकुंतलाजी आणि त्यांच्या पतीने त्याला त्यांच्या दुधाच्या डेअरीत काम दिले. पगारासोबतच त्याचं शिक्षण आणि पालनपोषणाचा खर्चही उचलला होता. पण जेव्हा शकुंतलाजींचा मुलगा मोहित याने डेअरीची जबाबदारी घेतली तेव्हा त्याने राजूवर चोरीचा आरोप केला आणि त्याला तेथून हाकलून दिले. शकुंतलाजी रडत बोलत राहिल्या की माझा राजू असे कधीच करणार नाही, पण त्यांचं कुणी ऐकलं नाही.
आज इतक्या वर्षांनी राजूला समोर पाहून शकुंतलाजींच्या आनंदाची सीमा उरली नाही। मग राजू म्हणाला, आहो मावशी, तुम्ही तुमच्या राजूला ओळखलं नाही का? असे म्हणताच राजू पुढे आला आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला। तेव्हा शकुंतलाजींनी त्याला मिठी मारली आणि खूप प्रेमाने आशीर्वाद दिले। जणू त्यांच्या डोळ्यातून जशा गंगा जमुना वाहत होत्या। त्यानंतर राजूची पत्नी शकुंतलाजींच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेऊ लागली। ही तुमची सून आहे मावशी, राजू म्हणाला। तर शकुंतलाजींनी त्या दोघांना खूप आशीर्वाद दिले। तेव्हा राजू म्हणाला, मावशी, मी काल माझ्या मोबाईलवर तुमची बातमी पाहिली म्हणून मी स्वतःला थांबू शकलो नाही। नियतीही असा अजब खेळ खेळते, ज्यांना आई असते त्यांना आईची कदर नसते। आणि जिथे मी अनाथ आईच्या प्रेमासाठी आजपर्यंत तळमळत आहे, मावशी, मी आणि तुमची सून तुम्हाला घ्यायला आलो, आता तुम्ही आमच्या घरी आमच्या सोबत राहणार? नाही बेटा, मी तुमच्या सोबत कसं जाऊ? मी इथेच खूप चांगली आहे, मला कोणावरही ओझं व्हायचं नाही। माझ्या आयुष्यात जितके दिवस उरले आहेत तितके दिवस मी इथेच राहून दिवस काढेल। मावशी, माझ्या लहानपणी तुम्हाला दिलेले प्रेम आणि साथ मी कसा विसरू? हे तुमचे उपकारच होते की आज मी एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजरच्या पदावर कार्यरत आहे आणि आज मी तुमचे अजिबात ऐकणार नाही, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल। असं म्हणत राजू शकुंतलाजींचा हात धरून तो तिला स्वतःकडे होडू लागला। पण शकुंतलाजी डोळ्यात अश्रू घेऊन तशाच उभ्या राहिल्या। तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, जर तुम्ही आमच्याबरोबर आलात तर आम्हाला आईचे प्रेम मिळेल आणि आमच्या मुलाला आजीची सावली मिळेल। तेव्हा राजू डोळ्यात अश्रू आणत शकुंतलाजींच्या पाया पडला आणि म्हणाला, मावशी, खूप उपकार केले आहेत तुम्ही माझ्यावर, बस आता आणखी एक उपकार करा, आमच्याबरोबर यायला नकार देऊ नका। राजू आणि त्याची पत्नी अशी विनवणी करताना पाहून शकुंतलाजींच्या डोळ्यातून प्रेमाने भरलेले अश्रू फुटून पडले। तिने दोघांना मिठी मारली आणि खूप रडली आणि त्यांच्यासोबत जायला तयार झाली। आज राजूला त्याची आई मिळाली आणि शकुंतलाजींना परिवाराचा साथ। हे नाते नक्कीच अनोखे होते पण खूप मौल्यवान होते। तर मित्रांनो, आई वडिलांच्या नशिबात ही कोणती बिडबन आहे ज्या मुलांसाठी ते आपले संपूर्ण आयुष्य घालून देता। आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तीच मुलं त्यांच्या संगोपनातून हात काढून घेतात। मुलं आलिशान घरात राहतात पण म्हातारे आई वडिलांसाठी त्याच घरात जागा नाही। आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोचल्यावर आई वडील स्वतःला फसल्यासारखे महसूस करत आहे, कारण ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांचे संगोपन करून मोठे करून सक्षम केले तेच मुलं आपले वृद्ध आई वडिलांना ओझे मानू लागले आहेत। तर मंडळी, कथा कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।